नमस्कार माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो मी सचिन कोकणे श्री भीमशंकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय लांडेवाडी या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी महाविद्यालयामध्ये असताना अतिशय छान प्रकारे पाठाचे टाचण कसे काढायचं हे आम्हाला त्या ठिकाणी शिकवलं आणि त्याचमुळे दहा पैकी नऊ पॉईंट त्र्याहत्तर प्रसेंटाईल गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवता आला जे नॉलेज आम्हाला महाविद्यालयाकडून मिळालं ते नॉलेज तुमच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसोबत शेअर करत आहे त्या ठिकाणी मी मराठी हिंदी इंग्रजी उर्दू किंवा इतर ज्या लँग्वेज आहेत ज्या भाषा आहेत त्या भाषांचं पाठ असं कसं काढायचं या संदर्भातला हा व्हिडिओ आहे पहिल्या पानावरती आपण साधारणतः ही जी माहिती असते ती लिहित असतो प्रशिक्षणार्थीचं नाव रोल नंबर शाळेचं नाव या गोष्टी आपण ज्या वेळेसला बी ए डी एड करत असतो त्यावेळेसला वरती लिहित असतो सध्या तुम्हाला जे महत्त्वाचं आहे पाठ्यविषयी तुम्हाला महत्त्वाचा आहे मराठी हिंदी इंग्रजी त्याच पद्धतीने इयत्ता व तुकडी त्यामध्ये समजा इयत्ता पहिली असेल दुसरी असेल अगदी आठवी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी ते तुम्ही टाकू शकता दिनांक तुम्हाला ज्या दिवशी तुमचा लेसन प्लॅन घ्यायचा आहे त्या तो दिनांक टाकायचा असतो वेळ साधारणतः आपण जर पाहिले तर पहिली ते आठवीला साधारणतः तीस ते पस्तीस मिनिटं असतात नऊ ते बारावी म्हणजे नववी ते बारावीला जर पाहिले तर साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांचा एक तास असतो म्हणजे पिरियड असतो आपला जो लेक्चर घ्यायचा आपल्याला जास्त ते त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर उपघटक आता घटकमध्ये गद्य की पद्य म्हणजे भाषा आलं की त्याच्यामध्ये लेसन घेणार आहे म्हणजे तुम्ही धडा शिकवणार आहे की कविता शिकवणार आहे गद्य की पद्य उपघटकामध्ये आता समजा एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तरी यत्ता आठवी अचा आपण त्या ठिकाणी गद्य घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये लाखाच्या कोटीच्या कप्पा हा त्या ठिकाणी गद्य आहे मग अध्यापन पद्धती कोणती आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कदाचित तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं सुद्धा जाऊ शकतं की अध्यापन पद्धतीचा कोणता वापर केलेला आहे तर कथन पद्धती स्पष्टीकरण पद्धती जास्तीत जास्त भाषा विषयांना कथन पद्धतीचा वापर केला जातो त्या ठिकाणी गद्य असेल पद्य असेल स्पष्टीकरण पद्धतीचा देखील मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो पूर्वज्ञान आता पहा पूर्वज्ञान तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे इंटरव्ह्यूला जात असताना पहिल्यांदा तुमचा हा लेसन नोट तुमच्याकडे रेडी पाहिजे कारण की तुम्ही जेवढ्या विषयांची काढणार आहे प्रत्येक विषयाचा एक एक लेसन नोट तुम्हाला रेडी ठेवायची आहे मग तुम्ही वेगवेगळ्या वर्गांची करत असाल तर कमीत कमी वेग -वेग त्या वेगवेगळ्या वर्गांचे म्हणजे पहिली ते पाचवीसाठी तर कॉमन सर्व विषय आहेत मग तुम्हाला त्यापैकी कोणतेही जे आवडते तुमचे जे सब्जेक्ट आहे त्याचे एक दोन आ, लेसन नोट तुम्ही रेडी ठेवा सर्वच्या सर्व विषयांचे लेसन नोट मी अपलोड करतोय तेही तुम्ही पाहू शकता अगदी पहिली ते बारावीपर्यंतचे आपल्या चॅनेलवरती Uh, मिळतील तुम्हाला आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो आहे सुद्धा सगळ्यांनी पाहून घ्या ठीक आहे इंटरव्ह्यू कसा द्यायचा याचासुद्धा व्हिडिओ मी तयार केलेला आहे तोसुद्धा तुम्ही पाहू शकता तुम्ही सर्वांनी जे भरभरून प्रेम दिलं त्या आधारावरती तो व्हिडिओ बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे त्यानंतर पूर्वज्ञान प्रिवियस नॉलेज विद्यार्थ्यांना प्रवास करताना घ्यावयाच्या काळजीबद्दल माहिती आहे पहा म्हणजे प्रिवियस नॉलेज तुम्हाला या सो बद्दलचं आहे गाभा भूत जे घटक आहेत ते सुद्धा कोर एलिमेंट्स असं म्हणतो आपण त्याला भारतीय सामाजिक व सांस्कृतिक वारसा मूल्य कोणते आहेत व्हॅल्यूज म्हणतो आपण त्याला सौजन्यशीलता हे मूल्य त्या ठिकाणी जोपासलं जाते अध्यापनाची सूत्रे टीचिंग मॅग्झिम्स मूर्ताकडून अमूर्ताकडे म्हणजे या सगळ्या गोष्टी आता प्रस्तावना कसा केला आहे तो सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे पाहून घ्या वाचून घ्या हेतू कथन काय केलेले आता तुम्ही जे बॅक साईडचं जे मागचं पानं असतं त्याच्यावरती असे दोन कॉलम करा फुलस्केपवरती तर ते त्याच्यामध्ये एका बाजूला पहा तुम्हाला काय लिहायचे पाठाच्या पायऱ्या लिहायच्या असतात त्यानंतर पाठाचे मुद्दे त्यानंतर आपण जर पाहिलं तर विषय उद्दिष्ट व विशेषीकरण स्पष्टीकरण शैक्षणिक साहित्य काय वापरलंय शिक्षक कृती काय आहे विद्यार्थी कृती काय आहे मग त्याच्यामध्ये विषय विवेचन विषय विवेचनामध्ये पहा अशा पद्धतीने तुम्हाला सर्वस्त्रवण वाचन भाषण लेखन त्यानंतर ज्ञान आकलन उपयोजन या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या असतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून घ्या काय काय दिलेलं आहे पहा विषय विवेचनामध्ये हे सगळे घटक येतात विषय विवेचनाचा हा भाग आहे व्यवस्थितपणे ही, ही लेसन नोट तुम्हाला मी पी डी एफच्या माध्यमातून शेअरसुद्धा करेल आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती पहा तुम्ही समजून घ्या काय काय दिलं आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल व्यवस्थितपणे तुम्ही पाहू शकता त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे संकलन असतं त्यामध्ये पाठ्यमुद्दे विशिष्ट उद्दिष्टे व विशेषीकरण शैक्षणिक साहित्य काय वापरलं आहे शिक्षक कृती काय आहे विद्यार्थी कृती काय आहे असे कॉलम करायचे तुम्हाला बॅकसाईडला संकलन संकलनामध्ये पहा अशा पद्धतीने शिक्षक कृती कुर्ती, विद्यार्थी कृती नक्की काय असते ते सुद्धा तुम्हाला लिहिता आलं पाहिजे विद्यार्थ्यांना जी वेगवेगळी प्रश्न विचारले त्यांची उत्तरंसुद्धा सुद्धा त्यांनी दिली पाहिजेत पुढचा महत्वाचा म्हणजेच मूल्यमापन मूल्यमापनामध्ये खरंतर आपण विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो त्यांची उत्तर त्यांनी देणं अपेक्षित असतं त्यानंतर उपयोजन पहा उपयोजनात्मक काही प्रश्न विचारले जातात शिक्षक उपयोजनात्मक प्रश्न विचारतात पहा उपयोज योजनात्मक प्रश्न त्या ठिकाणी विचारतात विद्यार्थी त्याची उत्तरं देतात नक्की उत्तरं काय आहेत त्या ठिकाणी उत्तरं तुम्हाला दिसत नाही आहेत पण ती उत्तरंसुद्धा सुद्धा तुम्हाला लिहायची आहेत जेणेकरून तुम्हाला उत्तर देता येईल आणि शेवटचा जो भाग असतो तो म्हणजेच त्या ठिकाणी स्वाध्याय द्यायला कधीच विसरायचं नाही म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी इंटरव्ह्यूची जी डेमो डेमो घेताना मी दाखवलेलं आहे की सुरुवातीला तुम्हाला परिचय द्यायचा आहे तुम्ही परिचय दिला आणि हे जे मधला जो भाग आहे तो मधला भाग याच्यामध्ये येतो कशामध्ये येतो तो संपूर्ण मधला भाग येतो विवे विषय विवेचनामध्ये येतो तुम्ही काय शिकवणार आहेत कशा पद्धतीने शिकवणार आहेत हे सगळा घटक या ठिकाणी येतो आणि त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे संकलन मूल्यमापन उपयोजन स्वाध्याय तुम्हाला पायऱ्यासुद्धा विचारल्या जाऊ शकतात इंटरव्ह्यूमध्ये त्यामुळे ते तयार ठेवा की कशानंतर काय येतं तर तुम्हाला मूल्यमापन च्या आधी संकलन त्यानंतर मूल्यमापन त्यानंतर उपयोजन आणि शेवटी तुम्हाला स्वाध्याय द्यायचा असतो तुम्ही जे शिकवलेलं आहे पहा तुम्ही पाहिलेल्या प्लॅटफॉर्मवरील दृश्याचे वर्णन थोडक्यात लिहा या लेसन संदर्भात हा आहे मग विद्यार्थी साहित्य काय करतात स्वाध्यायी वहीत लिहून घेतात अशा पद्धतीने तुम्हाला लेसन नोट काढायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही डेमो देताना फलक लेखन कसं करायचं असं सगळ्यात महत्त्वाचा भाग तर फलक लेखनामध्ये डाव्या बाजूला दिनांक लिहायचा आहे उजव्या बाजूला जर पाहिलं तर इयत्ता आठवी तुकडी लिहायची असते तुम्हाला मधल्या जो पेज भाग असतो त्याच्यामध्ये विषय मराठी घटक गद्य उपघटक लाखाच्या कोटीच्या गप्पा त्यानंतर हेतुकथन कथन थोडक्यात तुम्हाला मधला जो दोन भाग करायचे बोर्डचे नेहमी एका बाजूला पाठ्य मुद्दे लिहायचे असतात तुम्हाला प्लॅटफॉर्मचे दृश्य दोन प्रवाशांचा गप्पा जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही बोर्डवरती लिहू शकता प्रवाशांच्या गप्पांचे विषय तुमचा असा विषय आहे की तुम्हाला मांडायचंही जास्त आहे जास्त आहे कमी हे लक्षात ठेवा त्यामुळं पाठ्याचे पाठ्य मुद्दे तुम्हाला लिहायचे कठीण शब्द एका बाजूला कठीण शब्द लिहा एका बाजूला पाठ्य मुद्दे लिहा जेणेकरून जे तुमचे परीक्षक म्हणजेच तुम्हाला जे इंटरव्ह्यू घेणार आहे तुम्हाला हे पण कळलं पाहिजे की तुम्ही विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट क्लिअर करतायत बरोबर ना म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कठीण शब्द तुम्हाला एका बाजूला लिहायचे असतात त्यानंतर काही त्याच्यामध्ये आलेले वाक्यप्रचार असतील काही म्हणी असतील या गोष्टी सु सुद्धा तुम्हाला बोर्डवरती मेन्शन करायच्या आहेत पहा तर अशा पद्धतीने ही लेसन नोट तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे त्याच्यामध्ये काही बोलताना थोडक्यात काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व पुढच्या देखील तुम्हाला चांगल्या सर्वच्या सर्व लेसन नोट मी या ठिकाणी शेअर करणार आहे सर्व विषयांच्या त्यासाठी प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असताना बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून सर्वच्या सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील तर सर्व माझ्या भावी शिक्षकांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत थँक्यू सो मच ऑल द बेस्ट थँक्यू सो मच